हाय फ्रेंड्स, वेदा आणि मॉम किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ब्रेड रोल बनवणार आहोत, तर त्यासाठी साहित्य पाहूया आपण। येथे मी ब्रेड घेतले आहे, अमूल बटर घेतले आहे, एक चमचा आले लसूण पेस्ट घेतली आहे, मीठ चवीनुसार कांदा कट केलेला, एक बटाटा उकडलेला, गरम मसाला, दोन मिरची कट केलेली, टोमॅटो केचप घेतली आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, लाल तिखट, असे बटाटे कट केले आहे। आपण आता ह्याची भाजी बनवूया। थोडे तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यावी, कांदा लालसर भाजून घ्यावा, मिरची, हळद, मीठ घालूयात, आले लसूण पेस्ट आणि गरम मसाला घालूयात। थोडी हळद, लाल तिखट तुम्हाला हवे असेल तेवढे, थोडा गरम मसाला टाकूया, बटाटा घालून भाजी तयार करूया। आपली भाजी तयार झाली आहे। इथे मी ब्रेडचे साईडचे काट काढून घेतले आहेत। आता आपण भाजीचे रोल तयार करूयात। इथे मी ब्रेड एकाच बाजूने भिजवला आहे। थोडे बटर लावून घ्यावे, त्यामध्ये भाजी घालून असे रोल तयार करावे। खूप छान लागतात हे रोल, कुरकुरीत असतात आणि लवकर तयार होणारी रेसिपी आहे। असे रोल तयार केले आहेत मी। आता आपण तळूया। मध्यम गॅसवर तळायचे, लालसर झाले की काढून घ्यावे। आणि आपले ब्रेड रोल तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपी साठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। थँक्यू।